श्रीमद् भगवद्गीता आपण अध्याय नववा पाहत आहोत राजविद्या राजगुह्य योग भगवंत असं पुढे सांगतायत की मी सर्वांचा निवासी आहे लक्षात आलं निवासी म्हणजे काय आपण बोलतो ना अरे ह्या एरियामध्ये प्रथम पहिला निवासी कोण म्हणजे राहणारा कोण आहे लक्षात कोण आला होता राहायला मग अमुक अमुक लोक आले होते असं सांगतात तसा प्रथम हा वासी म्हणजे ह्या निवासी ह्या शरीराचा जो निवासी आहे तो प्रथम मी आहे लक्षात आलं ना नंतर बाकी सर्व आले लक्षात आलं म्हणून खरा म्हणून काही जण सतसाधक जेव्हा खूप अभ्यास करतात खूप साधना ध्यान करतात त्यानंतर त्यांना समजतं अरे करता राम आहे मी कुठे चालवणारा राम आहे मी कुठे सर्व अवयव सर्व व्यवस्थित ठेवणारा तोच आहे व्यवस्थारूपी मी कुठे हे सत्य समजल्यानंतर गपचुपडे बसतात का मूळ निवासी सर्व सांभाळत आहे तर मी कशाला काय करत बसून आजपर्यंत वाटलं जातं की मी करतो आहे मी करतोय मी करतो आहे पण ज्या वेळेला समजतं आहे की रामकर्ता म्हणशील तेव्हा सुखी होशील तसं ज्या वेळेला तो निवासी समजतो लक्ष निवासी म्हणजे निर्गुणवासी या नाव निवासी लक्षात हे ज्या वेळेला समजतं तर त्यावेळेला तो शांत चित्त होतो पुढे असं सांगतायत भगवंत की शरण मी आहे सर्व जे शरण सर्व शरण जातात ना भगवंताला का जे शरण शरण म्हटलं गेलं ते शरण मी आहे तुम्हाला मी सांगतो का म्हणजे जोपर्यंत साधक खूप अभ्यास करतो खूप जबरदस्त तो वक्ता असतो त्याला प्रचंड मानसन्मान असतो पण पर जोपर्यंत तो शरण येत नाही तोपर्यंत त्याला हे राजविद्या राजगुय समजतच नाही हो की नाही कारण का ही विद्याच तशी आहे की हे अहंकाराची नाही ही शरणांगतीतून प्रगट होणारी लक्षात आलं ना कुठच्याही बाबतीमध्ये तुम्ही देहानी शरण गेलात सद्गुरु तत्वाला किंवा गुरु तत्वाला किंवा भगवंताला तर तुम्हाला देव भेटेल मन आणि गेलात तर तुम्हाला ऊन मन भेटेल विचारांनी गेला तर दिव्य विचार म्हण मिळतील मग तुम्ही कशा पद्धतीमध्ये शरण जाता त्या त्या पद्धतीमध्ये तुम्हाला तुमचे दरवाजे उघडले जातात ज्ञानाचे नक्षत्राला पुढे असं सांगतात भगवंत की सर्वांचं सखा मी आहे सखा म्हणजे एकदम सोपती एकदम जवळचा तुमचा मित्र पण एक वेळ सोडून जाईल पण तो तुम्हाला कधी सोडून जाणार नाही हो की नाही कारण तो इतका जवळ असतो इतका जवळ असतो त्याच्यासारखा साखा कोणच नाही कोणच नाही तुम म्हणजे जसं संत सांगतात चालवी हाती धरून या देखवी ऐकवी नारायण म्हणजे तशा पद्धतीमध्ये तो सोबतच असतो तुमच्या उठता बसता खाता पिता बोलता चालता तुमच्यासोबत तुमचं इतका सका इतकी काळजी घेणारा दुसरा कोण असणार लक्षर एवढा जवळ तो तुमच्या असतो तुम जवळ जा लक्षात कोणी सर्वांनी टाकलं जा तरी तो टाकत नाही सर्व रागवले तरी तो रागवत नाही तुमच्यावर का एकदम सखा आहे ना सखा कधी रागवतो का आपला हां तसं तर एकदम सखा आहे तुमचा तो कधी तुम्हाला टाकणार नाही पुढे असं सा भगवंत सांगतात उत्पत्ती स्थिती आणि प्रलय मीच आहे म्हणजे उत्पत्ती म्हणजे उगवणारं सर्व लक्षात आलं ना प्रगट होणार आहे सर्व ती उत्पत्ती आणि स्थिती म्हणजे ते जीवन जगतात ना आपण जसं जन्माला आलो आता जीवन जगतं तसं स्थितीला राहतात आणि कालांतराने ते लय होतात म्हणजे मरून जातात किंवा प्रलय होऊन मरतात काही ना काहीतरी घडतं आणि मरतात तर ह्या तिन्ही गोष्टीही मीच आहे मग साधारण भाषेमध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश ब्रह्म म्हणजे उत्पत्ती स्थान विष्णू म्हणजे पालनहार आणि महेश म्हणजे मृत्यूचं स्थान लक्ष ह्या तिन्ही गोष्टींमध्ये मीच आहे असं भगवंत सांगतात पुढे असं सांगतात मृत्यू जन्माचं बीज मीच आहे हे खूप सुंदर सांगितलं बीज ना लक्षात आलं बीज म्हणजे त्याचं मूळ लक्षात आलं ना मृत्यूही माझं मूळ आहे आणि जन्मही माझं मूळ आहे लक्षात आलं ना म्हणून मृत्यू आला तर विचलित होऊ नका लक्षात आलं आणि आपण जन्म घेतला तरी विचलित दोन्ही गोष्टी त्या पोषक आहेत आणि पूरक आहेत लक्षात आलं आपल्याला असं वाटतं की मृत्यू वाईट लक्षात आलं ना आणि जन्म एकदम खूप चांगलं असं काही नाही दोन्हीही चांगलं लक्षात आलं ना दोन्ही चांगलं सकाळी तुम्ही जेवता की नाही सकाळी म्हणजे दुपारच्या वेळेला जेवता ना म्हणजे जन्माला आलं असं समजा आणि बाहेर गेलं तर मृत्यू असं समजा समजा जन्माला आलं आणि मृत्यूच पावलात नाही म्हणजे बाहेरच गेलं नाही मटेरियल तर काय होईल बोंबा बोम बरोबर की नाही डॉक्टर किती लागतील काय किती लागतील सर्व काय म्हणजे जी गोष्ट चांगली वाटते एक ठराविकपर्यंत ठीक आहे नंतर मग ती योग्य आहे म्हणून जसं माणूस जन्मला तेव्हा हो, बरं वाटतं यंग असतो बर हो, बरं वाटतं लग्न होतं बरं वाटतं म्हातारा वाटतं तेव्हा हो, बरं वाटतं नाही जसं पोटात जास्त जास्त अन्न राहिलं दोन चार दिवसाचं तर बरं वाटतं नाही तसं तो, तो, तो म्हातारा जो असतो तो सर्वांना ताळणारा असतो तो बरं नाही वाटत लोकांना का तो खोकत असतो हे असतो ते असतो आजारी असतो सर्व काही गोष्टी मग मा त्यावेळेला माणसाला असं वाटतं की नको आता याच्या जी पलीकडे जीवन मग त्यांनी मृत्यू पावलं पाहिजे सर्वांची इच्छा निर्माण होते मग तो विचारा नंतर कालांतराने तो मरतो त्याचं कारण एक आहे की का हे जे सर्व जे आहे ह्याचा प्रलय होणार म्हणजे ते निघून जाणारच लक्षात म्हणून जो जन्माला आला तो त्याचा मृत्यू असतोच मग हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे लक्षात आपण हा विचार करतो की सर्व मेले पाहिजे पण मीच मेलो नाही पाहिजे असतं ना बरेच जण असतात शहाणे एक तिकडे आहे रेणुका शहाणे आणि बाकीचे असतात शहाणे ते काय विचार करतात की सर्व मेलं तरी चालेल मी अजर अमर अखंड झालो पाहिजे मग त्यांची साठ वर्षं झाली सत्तर वर्षं झाली ऐंशी वर्ष झाली तरी त्यांना असं वाटतं की अजून खूप जगावं हो। खूप जगावं हो। इतकं जगावं हो की सर्वांना हेवा वाटावा माझं पण वस्तुस्थिती आहे की आज ना उद्या तुला जावं लागणार एकही आजपर्यंत पक्षी अजर अमर बघितलात का तुमच्या आजूबाजूचे कुत्रे मांजरे तुम्ही किती मेलेली बघितली त्यांची पिल्लावळ किती बघितली लक्षात कोण जगलं का हा गेला का तो तो, तो गेला तर कोणाला काय फरक पडतो आहे तसं हे जग आहे ना जग तसंच सत्यम शिवम आणि सुंदरम राहणार तुम्ही जन्माला यायच्या अगोदर पण हे जग सत्य शिवम सुंदरम होतं आणि तुम्ही मेल्यानंतर पण जग सत्यम शिवम सुंदर राहणार तसंच राहणार तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही गेल्यामुळे कोणाचं काही बिघडत नाही बिघडलं तर थोड्या वेळासाठी बिघडेल पाच दहा तीन महिने सहा महिने एक वर्ष एक वर्षानंतर कोण तुमची आठवण नाही करणार सर्व आपापल्या कामाला लागतील मस्त खाऊन पिऊन टनटणीत होती पुन्हा पार्ट्या बिट्या चालू फिरणं बिरणं चालू विसरून जातील लक्ष झालं ना तर मेलेले माणसं जास्त आठवण करत बसत नाही कोण जीवन जगायचं असतं त्यांनाही लक्षात आलं आणि कुठचाही माणूस लक्षात आलं ना कुठचाही माणूस आता जन्माला आला तर तो हळूहळू गतीने पुढे जात असतो मृत्यूच्या हे नेहमी लक्षात ठेवा कुठचीही गती जेव्हा त्या माणसाला गती मिळते कुठच्याही वस्तूला गती, गती मिळते याचा अर्थ तो मृत्यूकडे चालला आहे लक्षात आलं ना, लक्ष ना मग हे जर तुम्हाला जर सत्य समजलं काही पुढे गेले आपण नंतर झालं एवढंच फरक लक्षात आलं खो खोचा खेळ कसा कर करतो आपण खो, दे कर खो देतो का लगेच समोरचा पळतो तसंच आहे आपल्याला आपली मुलं खो देतील आणि आपल्या मुलांना त्यांची मुलं खो देतील हा खो खोचा खेळ चालूच राहणार लक्षात आलं त्यामुळे काळजी करायची नाही की मी मरेन का उद्या मरीन जेव्हाही मला तरी आनंदाने कारण मृत्यू पण भगवंतच आहे बोलत आहेत मीच आहे आणि जन्म पण मीच आहे त्यामुळे घाबरायची काय गरज आहे लक्षात आलं पुढे असं सांगतायत मी जगाला उष्णता देतो लक्षात आलं ना सायंटिस्ट लोक तुम्हाला माहिती आहे की आता आता पोचलेत ते की ऊर्जाशक्ती बोलतात सर्व जे आहे ना हे ऊर्जेने चालतं हे सर्व विश्व ऊर्जा ऊर्जेने चालतं लक्षात म्हणजे एक शक्ती आहे ऊर्जाशक्ती त्यांनी चालतं हे सर्व विश्व ऊर्जेने चालतं म्हणजे कुठच्याही वस्तूला एवन अणुरेणूला फिरण्यासाठीही ऊर्जा लागते लक्षात जसं गाडीमध्ये गाडी चालण्यासाठी तिला ऊर्जा निर्माण करण्यासाठी पेट्रोलची गरज लागते पेट्रोल ज्या वेळेला गाडीत जातं त्यावेळेला मोटर इंजिन फिरायला लागते इंजिन फिरायला लागते याचा अर्थ काय चाकं फिरायला लागतं त्याचा अर्थ काय साधारण भाषा ऊर्जा लागते, लागते। बरोबर आता मी तुमच्याशी बोलतो एवढा बरोबर आता मी बोलतो कशासाठी त्या ऊर्जेमुळेच बोलतो आहे समजा माझ्या शरीरात ऊर्जाच नाही तर मी थंड झालो थंड झालेला माणूस कसा बोलणार असतात ना आजारी माणसं ऊर्जाशक्ती खूप कमी झाली डॉक्टरच बोलतो ऊर्जा नाही हो त्याच्या शरीरात बघा ना कसं कोमजलेलं आहे मग तो बोलतो ना कसं हां बोल काय कोण आला म्हणजे साधारण भाषेमध्ये अशा पद्धतीमध्ये ते बोलत असतात की त्यांच्यामध्ये ऊर्जाशक्तीच नाही आहे लक्षात आलं ना पण नेहमी लक्षात ठेवा प्रत्येकामध्ये ऊर्जाशक्ती असते आपल्या शरीरामधल्या पेशी इकडे तिकडे जात आहेत खेळत आहेत रक्त चालतंय सर्व शरीर चालतं आहे नाचतं आहे इकडे तिकडे फिरतं आहे सर्व गोष्टी ज्या व्यवहार चाललेल्या आहेत त्याचं कारण ऊर्जाशक्ती ऊर्जाशक्ती आपल्या अंतरंगात आहे तीच ऊर्जा आहे म्हणून हा वाह वायू वाहतोय तीच ऊर्जा आहे म्हणून समुद्राचं पाणी वाहतंय आहे तीच ऊर्जा आहे म्हणून सूर्यप्रकाश देतोय तीच ऊर्जा आहे म्हणून पृथ्वी फिरते ग्रह फिरते सर्व विश्व फिरतं आहे ह्या ऊर्जाशक्तीमुळे लक्षात आलं ना एक एक किती महत्त्वाचं आहे त्याच शक्तीवर हे सोलर सिस्टम चालू आहेत लाईट्स चालू आहेत ऊर्जा खूप महत्त्वाची आहे खूप महत्त्वाची ह्या ऊर्जेवरती है खूप अभ्यास केला जातो लक्षात आलं ना मग काही जण असं करतात की निळा प्रकाश हा ऊर्जेचाच असतो लाल प्रकाश असे वेगवेगळ्या गोष्टी काही शिकवल्या जातात था। लक्षात आलं आणि त्याला नाव दिलं जातं लाल प्रकाश बघितला ऊर्जेचा डोळे बंद करून तर तो, तो रागिष्ठ मनुष्य आणि निळा प्रकाश बघितला ऊर्जेत म्हणजे ऊर्जाशक्तीतून आपल्या अंतरंगातून ॲरो काही काय बोलतात त्याला तर ते, ते बोलतात का माहिती आहे हा आध्यात्मिक आहे वेग म्हणजे वेग वेगवेगळ्या गोष्टीतून वेगवेगळे ह्या ऊर्जाशक्तीवरती वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात पण नेहमी लक्षात ठेवा ही जी सर्वांना ऊर्जा म्हणजे उष्णता मीच देतो असं भगवंत सांगत आहेत पुढे असं सांगतायत मीच पाण्याचं बाष्पीभवन त्या उष्णते उष्णतेने करतो लक्षात आलं उष्णता वाढवतो खूप आणि पाण्यामध्ये बाष्पीभवन तयार करतो आणि तेच बाष्पीभवन मी वरती घेऊन जातो आणि पाण्याच्या पावसाच्या रूपाने लक्षात आलं किंवा चा... पाण्याच्या रूपाने मी पुन्हा जलवर्षाव करतो किती सुंदर आहे हो की नाही मग हेच चक्र मी चालवत असतो ऊर्जेमुळे ऊर्जेमुळेच ऊर्जाशक्ती असते ना ऊर्जाशक्तीमुळेच बाळ जन्माला येते हे पण लक्षात घ्या अक्षर ऊर्जाशक्तीमुळेच ते चालायला लागतं बोलायला लागतं खेळायला लागतं ही ऊर्जा खूप सुंदर आहे लक्षात पुढे असं भगवंत सांगतायत मीच पुन्हा ते पाऊस पाडून ते पाण्याचं आकर्षण करून मी पाणी पुन्हा देतो सर्वांची ऊर्जाशक्ती चालायला पाहिजे म्हणून पुढे अमृत पण मीच आहे आणि मृत्यू पण मीच आहे असं भगवंत सांगतात म्हणजे अमृत अमृत बोलता तुम्ही जे अमृत म्हणजे मृत होत नाही ती गोष्ट हे पेय वगैरे समजू नका पुन्हा सांगतो हा पेय म्हणजे अमृत वगैरे असा काही प्रकार नाही आहे आज आजपर्यंत जसं बोलतात सागराचं मंथन केलं आणि अमृत बाहेर काढलं तसा काही प्रकार नाही आहे हा अमृत म्हणजे जे मृत होत नाही ते अमृत लक्षात आलं म्हणजे तो मरत नाही असं काही लिक्विड आजपर्यंत कोणीही बनवलेलं नाही की ते पिल्यानंतर माणूस मर मरणार नाही तो आज नाही मेला चाले, तरी चालेल हजार वर्षांनी तरी मरेल हजार वर्षांनी नाही मेला तरी चालेल लाख वर्षांनी तरी मरेल लाख नाही मेला तरी करोडो वर्षांनी मरेल लक्षात शरीर म्हटल्यानंतर ते आज ना उद्या मरणार लक्षात असं कोणीही नाही पण जर सत्य जाणलं तुम्ही तर लाख काय अरबो वर्ष जरी म्हटलं तरी तो माणूस मरू शकत नाही लक्षात मरणारी गोष्ट नाहीच आहे वस्तुस्थिती तो अजर अमर अखंड आहे त्याला कोण मारू शकेल मग ही जर गोष्ट जर तुमच्या लक्षात आलीच लक्षात आलं तर तुम्हाला समजेल की ते अमृत हा प्रकार नुसतं शरीरासाठी नाही लक्षात नुसतं शरीरासाठी बघू नका अमृत अमृत हा प्रकार असा आहे की सर्वच सर्व शरीर मन बुद्धी विचार आणि सर्वचं सर्व अंतरंग अमृतमय होतं लक्षात आलं मग ते मरतच नाही किती मजा येईल ना म्हणजे विचारच मेले नाही तुमचं शरीर जे आहे हे जे आहे स्तूल लक्षात ते मरेल पण बाकी काही गोष्टी मेल्याच नाही तर किती मजा येईल ना खरं वस्तुस्थितीचं आहे बघा शरीर सोडल्यानंतर बाकी सर्व गोष्टी निर्गुणच आहेत ना मन निर्गुण आहे बुद्धी निर्गुण आहे विचार निर्गुण आहेत कल्पना निर्गुण आहेत काय ते का सर्व मरणार आहे थोडी <laughs> हां अखंड अजर अमर आहेत लक्षात आलं फक्त ते शरण येतात एवढंच बाकी काही नाही तसं अमृत आणि मृत्यू पण मीच आहे आणि सत आणि असत्य तेही मीच आहे असं भगवंत सांगतायत लक्षात म्हणजे जे सत्य सत्य जे म्हणतो आपण तेही मीच आहे आणि असत्य असत्य म्हणतो तेही मीच आहे काय बोलीभाषा आहे म्हणजे एखादी वाईट गोष्ट पण मीच आहे आणि चांगली गोष्ट पण मीच आहे किती धाडच लागतं बोलायला पुन्हा सांगतो ह्या सर्वांचं उदाहरण दिलं आहे सत म्हणजे काय भगवंताने सांगितलं ज्याला अस्तित्व आहे म्हणजे जे, जे नाही होत नाही ते सत म्हणजे जे सातत्याने असते जे अखंड असते जे प्रत्येक वेळेला हजर असते जे, जे कुठेही गेलात कुठेही पाहिलात कुठेही काय केलं ते सत्यच असतं लक्षात आलं सत्य कुठेही जात नाही कुठेही येत नाही एवढं लक्षात ठेवा म्हणून भगवंत सांगतो ज्याला अस्तित्व आहे त्याला सत म्हणतात म्हणजे सत्य म्हणतात आणि ज्याला अस्तित्व नाही त्याला बोलतात असत्य लक्षात आलं दोन्ही गोष्टी म्हणजे सावली ही असत्य आहे कारण तिचं अस्तित्व नाही आहे आपण बोलतो नाही सावली आहे याचा अर्थ तिचं अस्तित्व आहे तसं आपलं शरीर हे त्याचं खरं सत्य रूप आहे लक्षात आलं सावली तसं हे जे विश्व आहे लक्षात आलं ना ही भगवंताची सावली आहे आणि तो भगवंत आहे हा विश्वव्यापक आहे ते सत्य आहे आणि हे असत्य आहे हा विषय कळणं कठीण आहे लक्षात आलं ना म्हणून जशी सावली ही तशी आपल्या ईश्वरी तत्वाची सावली म्हणजे शरीर एवढंच समजा हे संपूर्ण गोष्ट जर तुमच्या लक्षात आली तर भगवंताला सांगायचं सा एवढंच होतं की ह्या हा खेळ आहे लक्षात आलं ना सत्य आणि असत्याचा ह्याच्यात गुंतून राहू नका लक्षात आलं ना जसं एक वाक्य ऐकलं होतं सत्य पोहोचायच्या अगोदर असत्य गाव हिंडून येतं आणि त्याची चर्चा करतं की तो बरोबर नाही म्हणून पण सत्याला कुठच्याही गोष्टीचं प्रमाण लागत नाही लक्षात कुठच्याही गोष्टीचं प्रमाण लागत नाही ते जिथे उभं असतं तिथे सत्य रूप असतं म्हणून हे जे सत्य साधक म्हणतात ज्यांनी सत्य जाणलं आहे त्यांना दुसऱ्यांनी सांगायची गरज नसते लक्षात आलं ना तू सत्य आहे की असत्य आहे ते ऑलरेडी सत्य स्वरूप असतात लक्षात म्हणून सूर्याला दिव्याने सांगायची गरज नसते की तू खरंच एवढा प्रकाश आहेस कसं शक्य आहे प्रमाण काय तर सूर्य प्रमाण देत बसत नाही तो प्रकाश देतो आणि जगाला दाखवून देतो मी किती दिव्य आणि भव्य आहे तसं सतसाधक ह्या गोष्टींमध्ये पडत नाही तो आपल्या ज्ञानाने जगाला सत्य सांगत असतो आणि तो दाखवत असतो की मी सत्य स्वरूपच आहे लक्षात सत्य स्वरूपच आहे मला सांगायची गरज नाही की असत्य काय असत्य तुम्ही ओळखा लक्षात आलं ना म्हणून भगवान श्रीकृष्ण जे आपल्याला जे ज्ञान देतात ते अद्भुत अनमोल आणि अप्रतिमा आहे म्हणून एवढंच बोलून मी इथेच थांबतो जय श्रीकृष्ण जय सद्गुरू